यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी आपण पाहणार आहोत। पहा 15, 17, 26, 32, 31 अशा पद्धतीची आकृती या ठिकाणी तयार झालेली आहे। 15, 17, 26, 32, 31 त्यानंतर 11, 20, 11, 20, 24, 33 व 34 11, 20, 24, 33, 34 म्हणजे या ज्या आकृतींचा समसंबंध आहे 15, 17, 26, 32, 31 समसंबंध आहे 11, 20, 24, 33, 34 या संख्येशी। म्हणजे या ठिकाणी जी आकृती आपण पाहतोय या दोन्ही आकृत्या या परस्पर विरुद्ध बाजूला आहेत, परस्पर विरुद्ध बाजूला आहेत। पहा इकडली जी आकृती आहे ही आकृती डाव्या साईडने सुरुवात झालेली आहे 15, 17, 26, 32, 31 आणि इकडली जी आहे आकृती ही उजव्या बाजूने तयार झालेली आहे 11, 20, 24, 33, 34 अशा या संख्येपासून ही आकृती तयार झालेली आहे। म्हणजे या दोन्ही आकृत्या आपण पाहिल्यानंतर लक्षात येतं की या एकमेकांच्या विरुद्ध बाजूला या आकृत्या तयार झालेल्या आपणाला या ठिकाणी दिसत आहेत। आता तसाच समसंबंध या संख्यांमध्ये असणार आहे तर मग या संख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहा काय काय दिलेलं आहे 44, 30, 27, 17 आणि 18 पहा कशी आता या संख्यांची सुरुवात कशी झालेली आहे खालून झालेली आहे 44, 30, 27, 17, 18 अशा पद्धतीची आकृती या ठिकाणी तयार झालेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। सुरुवात खालून झालेली आहे 44, 30, 27, 17, 18 अशा पद्धतीनं। मग आता दिलेल्या पर्यायांतूनच आपल्याला याचं उत्तर शोधावं लागणार आहे कारण या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं होतं की जे लॉजिक आपण लावलेलं होतं त्या लॉजिकनुसार कधी कधी गडबड निर्माण होऊ शकते म्हणून शक्यतो मनोऱ्यावर आधारित जे जे काही प्रश्न असतील ते प्रश्नांचं उत्तर हे मॅक्झिमम 99% आपण हे दिलेल्या पर्यायांच्या माध्यमातूनच आपल्याला याचं उत्तर शोधायचं आहे। तर मग पाहूया आपण या ठिकाणी पहिला पर्याय 41, 42, 43 त्यानंतर दिलेला आहे 33, 31, 32 पहा 33, 31, 32 म्हणजे हा जो काही समसंबंध या ठिकाणी दिलेला आहे हा समसंबंध तर असा नाही कारण आपण जर पाहिलं तर हे आडव्या ह्याच्यामध्ये अशा संख्या दिलेल्या नाहीत एवढा हा मोठा जो पट्टा आहे अशा पद्धतीचा हा आकृती तर काही संबंधच लागत नाही या आकृतीचा आणि आता हा जो आपण पर्याय पाहिला या आकृतीचा कसल्याही प्रकारचा एकमेकांशी संबंध नाही। आता आपण पाहणार आहोत पर्याय क्रमांक 2 पहा 12, 19, 24, 12, 19, 24, 20, 11 पहा अशा पद्धतीची ही आकृती आणि ही आकृती याही दोन्ही आकृतींचाही कसल्याही प्रकारचा एकमेकांशी संबंध असलेला आपल्याला या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे आता आपण पर्याय क्रमांक 3 पाहणार आहोत। पहा पर्याय क्रमांक 3 38, 35, 23 38, 35, 23, 20 38, 35, 23, 20 आणि 19 पहा
या कृतीमध्ये ज्या पद्धतीचा संबंध होता कसा, की ही आकृतीची सुरुवात कुठून झालेली होती, खालून झालेली होती, 44, 30, 27, 17, 18. आता या ठिकाणी ही आकृतीची जी काही सुरुवात झालेली आहे, ही सुरुवात जर आपण पाहिलं या ठिकाणी, तर याही आकृतीची सुरुवात ही खालून झालेली आहे. कशी झालेली आहे? खालून झालेली आहे. अगोदरची आकृती पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं ही आकृती या आकृतीमध्ये कसं साम्य आहे, तर ती आपण सुरुवातीला या साईडनं काढलेलं होतं. तर या साईडनं काढल्यानंतर पहा, आता ही आकृती आणि ही आकृती अगदी एकमेकांच्या विरुद्ध आपणाला या दोन्ही आकृत्या दिसत आहेत. आणि या आकृत्यांचा जर विचार केला आपण, तर पहा या आकृतीची जी काही सुरुवात झालेली होती या संख्यांपासून 44, 30, 27, 17, 18 खालून झालेली आहे डाव्या बाजूने. मग आता यांचा संबंध कसा होता? आता ही खाल्ल्याच बाजूने व्हायला पाहिजे, परंतु उजव्या बाजूकडनं. तर पहा, उजव्याच बाजूने या संख्या तयार झालेली आहे. या संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत आपणाला 38, 35, 23, 20, 19 अशाच पद्धतीची आकृती या पर्याय क्रमांक 3 वरून आपणाला दिसत आहे. म्हणून या प्रश्नाचं जे काही उत्तर असणार आहे ते उत्तर असणार आहे. यानंतरचा पुढील जो प्रश्न आहे तो आपण पुढील प्रश्न स्कॉलरशिप फेब्रुवारी 2020 मध्ये नुकताच हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. स्कॉलरशिप परीक्षा फेब्रुवारी 2020 यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. खाली दिलेल्या मनोऱ्याचे निरीक्षण करा व प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. म्हणजे याही ठिकाणी सेम, म्हणजे प्रश्न जो असणार आहे तो मनोऱ्यावरतीच आधारित असणार आहे. मनोऱ्याचं निरीक्षण करूनच आपणाला या प्रश्नांची उत्तरे शोधायची असतात. मग यामध्ये जर आपण या मनोऱ्याचं जर निरीक्षण केलं, तर पहा या ज्या काही संख्या दिलेल्या आहेत, सुरुवातीला 25 संख्या दिलेली आहे, तर या ठिकाणी शेवट जो आहे तो या ठिकाणी 15 या संख्येनं. म्हणजे या ज्या संख्या दिलेल्या आहेत, तर अनुक्रमे न देता अनुक्रमे या संख्या दिलेल्या नाहीत. तर आपण याही प्रश्नामध्ये कसल्याही प्रकारचा गोंधळ करून घ्यायचा नाही. आपणाला जरी या संख्या अनुक्रमे जरी दिलेल्या नसल्या, तरीही आपण या प्रश्नाचं दिलेल्या आकृतीच्या आधारे, म्हणजे या ज्या काही संख्या दिलेल्या आहेत या प्रश्नांच्या आधारे जी कोणती आकृती या ठिकाणी तयार होणार आहे, या आकृतीच्या आधारे आपणाला या प्रश्नांची उत्तरे सोडवता येणार आहेत. अतिशय सोपा भाग आहे. पाहूया पहिला प्रश्न. या ठिकाणी दिलेला आहे 20, 32, 26. पहा 20, 32, 26 20, 32, 26 पहा अशा पद्धतीची आकृती या ठिकाणी तयार झालेली आहे. असाच समसंबंध हा 31, 24, 14 पहा 31, 24, 14 31, 24, 14 सेम अशाच पद्धतीची आकृती या ठिकाणी तयार झालेली आपल्याला दिसते. पहा 26, 32, 20 सुरुवात कुठून झालेली आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ही संख्या खालून सुरुवात झालेली आहे. 26, 32, 20 अतिशय छोट्या छोट्या बाबींचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो की या संख्येची सुरुवात 36, 32, 20 म्हणजे ह्या खाल्ल्या संख्येपासून वरल्या संख्येपर्यंत आणि जी काही आकृती तयार झालेली आहे ही आकृती अशा पद्धतीची एका कोणासारखी आकृती या ठिकाणी तयार झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते. तसाच समसंबंध हा 31, 24, 14 31, 24, 14 या संख्येमध्ये आहे. म्हणजे या संख्येची सुरुवात खालून झालेली होती, म्हणजे या आकृतीची सुरुवात, याही आकृतीची सुरुवात या खाल्ल्या संख्येपासूनच तयार झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते. कुठून तयार झालेली आहे? 31 पासूनच सुरुवात झालेली आहे. 31, 24, 14 तसाच समसंबंध हा 32, 13, 37 या संख्येशी आहे. म्हणजे तसाच समसंबंध हा आपल्याला 32, 13, 37 या संख्येचा समसंबंध हा कोणत्या संख्येशी आहे ते आपल्याला शोधायचा आहे. पहा यामध्ये दोन अचूक पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे. म्हणजे ही जी संख्या आहे 32, 13, 37 या
तीस तेरा सदोतीस या संख्येचा समसंबंध हा दिलेल्या पर्यायांपैकी दोन संख्यांशी तसाच समसंबंध आहे। तर ते दिलेले दोन पर्याय कोणते आहेत ते आपल्याला शोधायचे आहे। तर सुरुवातीला यापासून जी कोणती आकृती तयार होते ती आपण आकृती तयार करून घेऊया। बत्तीस तेरा सदोतीस पासून पहा, आता बत्तीस तेरा सदोतीस, तर या ठिकाणी जी आकृती तयार होणारी आहे पहा, बत्तीस तेरा सदोतीस। आता या अगोदरच्या ज्या काही संख्या दिलेल्या होत्या या अगोदरच्या संख्यांमध्ये काय केलेलं होतं, त्या आकृतीची सुरुवात खालल्या संख्येपासून तयार झालेली होती पहा, सव्वीस बत्तीस वीस आणि इथं पण एकतीस चोवीस चौदा अशी। परंतु आता ही जी आकृती आपल्याला दिलेली आहे पहा, बत्तीस तेरा सदोतीस, बत्तीस तेरा सदोतीस या संख्येची या संख्येपासून जी आकृती तयार होणार आहे ती आकृती सेम याच आकृत्यांसारखी आहे, पण या आकृतीची सुरुवात पहा, या आकृतीची जी सुरुवात आहे ती वरून झालेली आहे, बत्तीस तेरा सदोतीस, बत्तीस तेरा सदोतीस हे गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे। आकृती अगदी सारखीच आहे परंतु सुरुवात कुठून झालेली आहे, वरून झालेली आहे, बत्तीस तेरा सदोतीस वरल्या संख्येपासून तयार झालेली आहे। आणि असे अशा आकृतीचा समसंबंध असणारे आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत, दोन अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत। तर पाहूया पहिला पर्याय, एकोणतीस एकतीस चोवीस पहा, एकोणतीस एकतीस चोवीस, एकोणतीस एकतीस चोवीस। आता ही जी आकृती आहे आपण सांगितल्या पद्धतीनं आपल्याला आकृती कशी पाहिजे, कोण अगदी बरोबर आहे अशाच पद्धतीचा कोण पाहिजे, परंतु सुरुवात वरून व्हायला पाहिजे, सुरुवात वरून व्हायला पाहिजे होती, परंतु ही सुरुवात कुठून झालेली आहे, खालून, एकोणतीस एकतीस चोवीस। म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक एक जो आहे, पर्याय क्रमांक एक हे उत्तर या ठिकाणी असणार नाही, कारण या आकृतीची सुरुवात ही खाल्ल्या संख्येपासून तयार झालेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर असणार नाही। यानंतर पाहूया पुढील पर्याय, पर्याय क्रमांक दोन, एकोणतीस बावीस चोवीस पहा, एकोणतीस बावीस चोवीस ही जी आकृती आहे पहा, या ठिकाणी एकोणतीस बावीस चोवीस अशाच आकृती सारखीच आकृती आहे ही सुद्धा, अशाच आकृती सारखीच ही आकृती आहे, कोणती, एकोणतीस बावीस चोवीस पासून जी तयार झालेली आहे। आणि विशेष म्हणजे या आकृतीची जी काही सुरुवात झालेली आहे ती खाल्ल्या संख्येपासूनच तयार झालेली आहे, म्हणजे एकोणतीस पासूनच या आकृतीची सुरुवात झालेली आहे, एकोणतीस बावीस चोवीस, एकोणतीस बावीस चोवीस। म्हणजे हा जो पर्याय क्रमांक दोन आहे हा पर्याय क्रमांक दोन हा बरोबर असणार आहे, पण या प्रश्नामध्ये अचूक दोन पर्याय आपल्याला निवडायचे आहेत, एक पर्याय आपण शोधलेला आहे आणखीन एक पर्याय आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे। मग पाहूया आपण पुढील पर्याय, पर्याय क्रमांक तीन, बारा एकतीस सोळा पहा, काय काय दिलेलं आहे, बारा एकतीस सोळा, बारा एकतीस सॉरी बारा एकतीस सोळा अगदी बरोबर आहे, आपण जी आकृती पाहत होतो अशाच पद्धतीची आकृती या ठिकाणी तयार झालेली आहे, बारा एकतीस सोळा, पण या ठिकाणी सुरुवात कुठून झालेली आहे, वरून, वरच्या संख्येपासून ही आकृती तयार झालेली आहे, बारा एकतीस सोळा जी आहे वरून, म्हणजे या बारापासूनच सुरुवात झालेली आहे। हाच जर पर्याय असा असता सोळा एकतीस बारा, सोळा एकतीस बारा असता तर हे उत्तर अगदी बरोबर आलेलं असतं, पण या संख्येची सुरुवात ही वरून झालेली असल्यामुळं हा पर्याय जो आहे हा पर्याय असणार नाही। यानंतर पुढील पर्याय पाहूया आपण, पर्याय क्रमांक चार, सोळा एकतीस बारा पहा, सोळा एकतीस बारा अगोदरच्या पर्यायामध्ये या पर्यायाचा जर विचार केला आपण
तर अगोदरच्या पर्यायामध्ये ही जी आकृती तयार झालेली होती ही वरच्या संख्येपासून सुरुवात झालेली होती, म्हणजे 12, 31, 16 पासून. आता जर आपण पर्याय क्रमांक 4 पाहिला तर पर्याय क्रमांक 4 मध्ये या ही आकृती या खाल्ल्या संख्येपासून तयार होते, म्हणजे कशी 16, 31, 12 अशी. म्हणून या प्रश्नाचं जे काही उत्तर असणार आहे या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 व पर्याय क्रमांक 4 असणार आहे. पर्याय क्रमांक 2 व पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 सोडवण्याच्या अगोदर आपल्याला परत आता हे जे काही दोन्ही प्रश्न असणार आहेत प्रश्न क्रमांक 2 व प्रश्न क्रमांक 3 हे सोडवण्याच्या अगोदर आपण सेम तीच प्रोसिजर करायची आहे. परत व्हिडिओ पॉज करायचा आहे. व्हिडिओ पॉज करून आपल्याला हे दोन्ही प्रश्न सोडवायचे आहेत. काय करायचे आहेत? दोन्ही प्रश्न सोडवायचे आहेत आणि आपलं उत्तर रेडी ठेवायचं आहे. ओके, तोपर्यंत तुम्ही आपले हे दोन्ही प्रश्न सोडवायचे आहेत. ओके, झालेले आहेत आता तुमचे दोन्ही प्रश्न सोडवायचे. तर आता आपल्याला आपलं उत्तर बरोबर आहे का नाही ते पाहायचं आहे. अतिशय छान प्रयत्न आपण केलेला आहे आणि असं जर तुम्ही प्रश्न जर सोडवत गेला तर निश्चितपणे तुमचा आत्मविश्वास वाढण्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी हे निश्चितपणे उपयोगी होणार आहे. म्हणजे कोणताही प्रश्न तुम्ही अशा पद्धतीने जर सोडवला, एक प्रश्न सुरुवातीला आपल्याला पाहायचा आहे की याची नेमकी ट्रिक कशा पद्धतीची आहे, कशा पद्धतीने याच्या या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधायचे आहे, आणि एक प्रश्नाची ट्रिक आपल्याला समजल्यानंतर आपण काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचे. व्हिडिओ पॉज करून जे काही खालील प्रश्न असतील ते खालील प्रश्न सोडवायचे आहे आणि खालील प्रश्न सोडवून आपण काय करायचं आहे, परत तो व्हिडिओ स्टार्ट करायचे आणि आपले उत्तर तपासायचे आहेत. जेणेकरून काय होईल, आपला कॉन्फिडन्स या ठिकाणी वाढणार आहे. आपण सर्वच्या सर्व व्हिडिओ तर पाहायचाच आहे, सर्व व्हिडिओ तर पाहायचाच आहे, परंतु आपणही काही गणित या ठिकाणी सोडवून पाहायचे आहेत. ओके, तर आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. आता तुम्ही उत्तर काढलेलीच आहे, फक्त पाहायचंय आता आपल्याला की आपलं उत्तर बरोबर आहे का नाही. आपण जे लॉजिक लावलेलं होतं ते लॉजिक लावलेलं आणि आपण लावलेलं लॉजिक हे बरोबर आहे का नाही ते पाहायचं आहे. पहा, तर या ठिकाणी दिलेला आहे प्रश्न क्रमांक 2, यामध्ये 13 आणि 27 या दोन संख्या दिलेल्या आहेत. 13 आणि 27 पहा, अशा पद्धतीची आकृती या ठिकाणी आपल्याला तयार दिसते. 13 आणि 27 अतिशय सोपा प्रश्न आहे. आकृतीवरून तर आपल्याला कळते की अतिशय सोपा प्रश्न आहे. तसाच समसंबंध हा 19 आणि 29 या संख्येशी आहे. 19 आणि 29 पहा कसा कसा समसंबंध आहे. पहा 13, 27 पहा, या ठिकाणी जी रेष तयार होते ती रेष कशी होते, उभी रेष तयार होते. आणि तसाच समसंबंध हा 19 आणि 29 आहे, म्हणजे या ठिकाणची जी रेष तयार झालेली आहे, आकृती तयार झालेली आहे, ती कशी आहे, आडवी आहे. या ठिकाणची आकृती उभी आहे तर याचा समसंबंध असणाऱ्या आकृतीचा कशी आहे, आडवी आहे. आता तसाच समसंबंध आपल्याला 35 आणि 19 या दोन संख्यांचा पाहायचा आहे. पहा काय दिलेलं आहे, 35 आणि 19 35 आणि 19 परत हे उभ जी काय आपली आकृती आहे ती उभी आकृती आलेली आहे. या उभी आकृतीचा समसंबंध हा पुढील पैकी कोणत्या पर्यायाशी आहे ते आपण शोधायचे, 1 ते 4 पर्यायांपैकी. पहा, आता निश्चित आपल्याला कळालेलं असणार आहे की ही जी आकृती तयार झालेली आहे या ठिकाणी उभी आकृती, आता जी आपली आकृती तयार होणं अपेक्षित आहे ती आकृती कशी पाहिजे, आडवी आकृती तयार झालेली आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर दिलेल्या पर्यायांमध्ये पाहूया. पर्याय क्रमांक 1, 31, 21 काय दिलेला आहे पहिला पर्याय, 31, 21 पहा, 31, 21 पहा, ही जी आकृती होती 13, 27 या आकृतीचा समसंबंध हा 19, 29 आहे. पहा
19 29 ची ही आकृती उभी आहे तर ही आकृती आडवी आहे। तसाच समसंबंध आपल्याला शोधायचा होता 35 आणि 19 चा। 35 आणि 19 ची आकृती ही उभी आहे आणि 31 आणि 21 ची आकृती ही आडवी आहे। म्हणजे निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की 35 आणि 19 चा समसंबंध हा 31 आणि 21 या संख्येशी आहे। 35 आणि 19 या संख्येचा समसंबंध हा 31 आणि 21 शी आहे। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक असणार आहे। आपलं जे काही उत्तर असणार आहे ते काय असणार आहे? पर्याय क्रमांक एक असणार आहे। पहा या ठिकाणी जर मग आपण पाहिलं की पर्याय क्रमांक दोन, पर्याय क्रमांक दोन मध्ये काय दिलेलं आहे? 22 आणि 31 दिलेलं आहे। 22 आणि 31 दिलेलं आहे। 22 आणि 31 दिलेलं आहे। मग आता ह्याही पर्याय जर आपण विचार केला तर कसं असणार आहे पहा। 13 आणि 27 या संख्यांच्या मधली जी लाईन आहे, जी ओळ आहे संख्यांची, त्याच्यामध्ये पहा एक संख्या या ठिकाणी सोडलेली आहे। 37 ही संख्या सोडलेली आहे आणि पुढली संख्या घेतलेली आहे या ठिकाणी। 13 आणि 27 चा समसंबंध पाहत असताना एक संख्या सोडलेली आहे मधली 37 अशी आणि त्याच्या पुढचं 19 आणि 29 असं घेतलेलं आहे। आता आपला आपण जो समसंबंध पाहत होतो कोणाचा? 35 आणि 19। 35 आणि 19च्या मधली जी संख्यांची ओळ आहे ती ही आहे। मग ही संख्या आपल्याला सोडावी लागेल 22 या ठिकाणी। 22 सोडल्यानंतर काय राहतं? 31 आणि 21। म्हणून आपला जो पर्याय आहे 31 आणि 21 हा पर्याय अगदी बरोबर आहे। अगदी बरोबर आहे, नाहीतर मागील प्रश्नासारखा आपण या ठिकाणी कन्फ्युजन करून घ्यायचं नाहीये की सरांनी सांगितलेलं होतं की पहिला पर्याय जो आहे तो पहिला पर्याय हा फसवा असतो, परंतु पहिला पर्याय हा फसवा दिलेला असतो, पण आपण जे लॉजिक या ठिकाणी लावलेलं होतं ते लॉजिक अगदी बरोबर आहे। म्हणजे लॉजिक आपलं जे लावलेलं आहे त्या प्रश्नाचं जे काही लॉजिक लावलेलं आहे ते लॉजिक बरोबर आहे का नाही हे तपासून आपल्याला पर्याय क्रमांक एक हा बरोबर आहे का नाही ते तपासायचं आहे। ओके, तर आपलं उत्तर आलेलंच असणार आहे पर्याय क्रमांक एक। तर त्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि ज्यांच्या प्रश्नामध्ये कुठेतरी गडबड झालेली होती त्यांनी समजून घ्यायचं आहे, त्यांनाही समजलेलं असणार आहे की पर्याय क्रमांक एक हे उत्तर कसं बरोबर आहे ते। यानंतर आता प्रश्न क्रमांक तीन या ठिकाणी आपण पाहणार आहोत। पहा प्रश्न क्रमांक तीन मध्ये जर आपण पाहिलं तर कशाचा संबंध कशाशी आहे हे या ठिकाणी दिलेलं नाही, तर सरळ आपल्याला अशा पद्धतीचं प्रश्न या ठिकाणी विचारलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। पहा काय 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 दिलेलं आहे? 18 27 पहा 18 27 37 19 पहा। त्यांनी ज्या पद्धतीनं दिलेला आहे क्रम त्या पद्धतीनं आपल्याला काढायचा आहे। 18 27 37 19 त्यानंतर दिलेला आहे 34 आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे दोन, प्रश्नचिन्ह आणि पुढे दिलेलं आहे 30 हे, 30 ही संख्या दिलेली आहे। पहा आता या ठिकाणी जर आपण पाहिलं या संख्यांचा जो काही समसंबंध आहे, या संख्यांचा जो समसंबंध आहे तो समसंबंध कसा आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय। 18 27 पहा 18 27 पासून वरी गेलेला आहे 37 19 37 19 याच्यामध्ये जर आपण पाहिलं या दोन संख्यांमध्ये तर 18 आणि 27 मध्ये या ठिकाणी आपल्याला या रो मध्ये एकही संख्या दिसत नाहीये, परंतु वरच्या बाजूला जर पाहिले तर एक संख्या आपल्याला या दोघांच्या मध्ये असलेली आपल्याला या ठिकाणी दिसते। परत या 37 आणि 19 मध्ये पण एक संख्या असलेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। तशाच पद्धतीचा समसंबंध या पुढच्या संख्यांमध्ये असणं गरजेचं आहे, या पुढच्या संख्यांमध्ये असणं गरजेचं
आहे. मग आता तो कसा असणार आहे ते आपल्याला दिलेल्या पर्यायांच्या माध्यमातून आपल्याला हे उत्तर या ठिकाणी शोधायचं आहे. पहा काय दिलेला आहे पहिला पर्याय. पहिला पर्याय दिलेला आहे 29 आणि 23. 29 आणि 23 पहा. तर 29 आणि 23 जर पाहिलं आपण तर जी आपली आकृती तयार होते ती अशा पद्धतीची आकृती तयार होते. पहा अशा पद्धतीची आकृती तर या ठिकाणी तयार नाहीये. म्हणजे पहा जर सरळ असती किंवा वरून अशी असती तर हे उत्तर आपलं अगदी बरोबर आलेलं असतं. परंतु अशा पद्धतीची आकृती या ठिकाणी तर काही तयार झालेली आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. म्हणून ह्या जो पर्याय असणार आहे 29 आणि 23 हा पर्याय असणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 मध्ये पहा काय दिलेलं आहे 23 आणि 16. 23 व 16 तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही जी आकृती आहे पहा 23, 16 व 30. पहा 23, 16 व 30 अशा पद्धतीची आकृती आपल्याला या ठिकाणी तयार झालेली दिसत आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कसा क्रम येणं सांगितलेलं होतं आपण की या ठिकाणी 34 आणि 23 मध्ये वरच्या बाजूला एक संख्या सोडलेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीचं या ठिकाणी सोडलेलं होतं 18 आणि 27 मध्ये वरच्या साईडला हे एक मध्यभागी संख्या आहे. त्यानंतर काय आहे पहा 27, 37, 37, 19 मध्ये एक संख्या आहे या ठिकाणी 11. त्याच पद्धतीनं इथे आल्यानंतर 34 आणि 23 मध्ये एक संख्या आहे सोडलेली. त्यानंतर ही वरच्या बाजूला गेलेला आहे. आणि 16 आणि 30 मध्ये एक संख्या या ठिकाणी सोडलेली आहे 28 खाल्या बाजूला. म्हणजे ही जी आकृती आहे 23 आणि 16 पासून तयार होणारी जी आकृती आहे तर सेम याच्या सारखीच आकृती. म्हणजे याचा जो काही क्रम दिलेला आहे 18, 27, 37, 19, 34 प्रश्नचिन्ह व 30 हा जो काही क्रम या ठिकाणी दिलेला आहे हा क्रम या ठिकाणी निश्चितपणे कम्प्लीट झालेला पूर्ण झालेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणून या प्रश्नाचं जे काही उत्तर असणार आहे ते उत्तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या स्कॉलरशिप फेब्रुवारी 2020 मध्ये जे काही प्रश्न आलेले होते हे प्रश्न आपल्याला सोडवता आलेले आहेत. हे प्रश्न आपण तुम्ही चेक केलेलेच असतील. अगदी उत्तर आपले बरोबर आलेले आहेत. त्यासाठी तुमचं हार्दिक